नमस्कार, माझे नाव वेदांत बाळासाहेब भोसले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय की नी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। या शाळेत मी शिकतो इयत्ता 9वी। मी ऊस लावण्याचे यंत्र बनवलेले आहे। मी या उपकरणाला ही 7 फूट पाईप आणि ही 7 फूट पाईप अशा 2 7-7 फूट पाईप कापून घेतलेल्या आहेत। पुढे ही सळई वेल्डिंग करून 2 सळई वेल्डिंग केले आहेत। इथे 1 सळई वेल्डिंग केली आहे। मध्ये ऊस खाली पाडण्यासाठी एक PVC पाईप टाकलेली आहे। मागे हा अर्धषटकोन पत्रा आहे आणि हे 2 सळईचे हँडल बनवलेले आहेत आणि हा अर्धषटकोन पत्राला हे सपोर्ट पण देतात। आणि इथे ऊसाच्या कांडे ठेवण्यासाठी टप ठेवला आहे। इथे आपण कॅरेट पण ठेवू शकतो। या उपकरणाचे तत्व ही PVC पाईप आहे, ती उतरणच्या तत्वावर कार्य करते। उतरणच्या तत्वावर कार्य केल्यामुळे हे उपकरण उतरणच्या तत्वावर कार्य करते। आता मी तुम्हाला या उपकरणाचे कार्य दाखवतो। हे पहा, या पद्धतीने हे मशीन कार्य करते। हे पहा, बरोबर अंतरावरती कांडी पडलेली आहे। हो का,